भावना दुखावल्याबद्दल शहर MIM तर्फे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. सध्या विविध देशात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्यावर तीव्र शब्दात आणि आक्रमकपणे उपोषण आणि आंदोलन करतानाचं चित्र आहे. त्याचं कारण म्हणजे फ्रान्स येथील एका शिक्षकाची हत्या एका मुस्लिम व्यक्तीनं केल्यानं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी मुस्लिम इस्लामी आतंकवादी असतात असं संबोधल्यानं विविध देशात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अशाच विविध देशातील मुस्लिम बांधवांचं मन दुखावल्यामुळं विविध देशांमध्ये फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. दरम्यान ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM पक्षाच्या वतीनं मार्केट पोलीस चौकी इथल्या MIM पक्षाच्या कार्यालयासमोर फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्या प्रतिमेस जोडे मारून राष्ट्रपती मॅक्रो डॉग है अशा घोषणा करत फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दरम्यान यावेळी अधिक माहिती गटनेते रियाज खरादी आणि MIM पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली आहे. जैसा की हमने अभी देखा है जैसे की हिंदुस्तान में ऐसे कई कत्ल हुए अखलाक का पहलू खान का, लेकिन कभी किसी मुस्लिम लीडर या किसी मौलाना ने यह नहीं कहा कि हिंदू आतंकवादी थे. तो एक चंद लोगों की वजह से पूरे इस्लाम को बदनाम करना या किसी मजहब को बदनाम करना यह गैर जानिबदाराना है. और जैसा कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फॉलो करने वाले 1-2 हज़ार लाख नहीं है, 200 करोड़ लोग जिनको अपना पैगंबर मानते हैं, जिनके लिए अपनी जानें कुर्बान करते हैं. जैसा कि हमने एक शेर है कि मोहम्मद से वफा तू ने तो हम तेरे हैं, ये जहां चीज़ है क्या लू व कलम तेरे हैं. हर मुसलमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम पर अपनी जाने कुर्बान करने को तैयार रहता है. तो ये जो फ्रांस के सदर ने ये जो बयान दिया है इसका हम अपनी पार्टी की जानिब से सभी मुसलमानों की जानिब से इसका निषेध करते हैं. दरम्यान यावेळी उपस्थित ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहर आणि जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी, MIMचे गटनेते रियाज खरादी, नगरसेवक गाजी जहागीरदार, नगरसेविका वहिदा भंडाले, सलीम पामा, सत्तार शेख, इकबाल बॉन्ड, हरीश कुरेशी, इस्लामुद्दीन शेख, रहमान मोहोळकर, याकूब सय्यद, मोहसिन मैंदर्गीकर, कमो शेख, अजहर शेख तसंच MIMचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.